महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यातील भाडेकरूंनी आज महापालिकेवर मोर्चा काढला रेडी रेकनरनुसार भाडं आकारणी करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे पण दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंतचं भाडं रेडी ऐवजी करार पद्धतीनं भरून घ्यावं या मागणीसाठी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीनं वाजत गाजत महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला रेडी रेकनरनुसार भाडं देणार नाही असा इशारा कृती समितीनं दिलाय कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या मालकीचे सुमारे दोन हजार गाळे आहेत हे गाळे आणि काही मोकळ्या जागा भुई भाड्यानं देण्यात आल्यात दोन हजार पंधरापूर्वी या गाळेधारकांना करार पद्धतीनं भाडे आकारणी व्हायची पण दोन हजार पंधरा साली शासन निर्णयानुसार गाळेधारकांना रेडी रेकनरनुसार भाडे आकारणी सुरू करण्यात आली त्यामुळे भाड्यामध्ये चार ते पाच पट वाढ झाली आहे त्यामुळं गाळेधारकांना हे भाडं भरणं अशक्य आहे परिणामी दोन हजार पंधरापासून बहुतेक सर्व गाळ्यांचं भाडं थकीत असून व्याजासह एकूण चोपन्न कोटी रुपयांचं भाडं थकलंय रेडी रेकनरऐवजी करार पद्धतीनंच भाडं घ्यावं अशी गाळेधारकांची मागणी आहे पण शासन निर्णयामुळं महापालिकेला रेडी रेकनरनुसारच भाडं आकारावं लागणार आहे त्यामुळं गाळेधारकांचा प्रश्न बिकट बनलाय कोल्हापूर शहर आणि नागरी कृती समितीनं वारंवार आंदोलनं करून दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंतचं भाडं करार पद्धतीनं भरून घ्यावं अशी मागणी केली आहे पण प्रशासनानं त्याला प्रतिसाद दिलेला नाही दोन हजार सतरापर्यंत करार पद्धतीनं भाडं भरून घ्यावं आणि शासनाकडे पुन्हा करार पद्धतीचा प्रस्ताव पाठवून द्यावा अशी मागणी कृती समितीनं केली आहे या मागणीसाठी आज महापालिकेवर गाळेधारकांचा अभिनव मोर्चा काढण्यात आला ताटात भाड्याचे पैसे ठेवून वाजत गाजत महापालिकेवर मोर्चा काढला आणि हे पैसे भरून घ्यावेत अशी मागणी करण्यात आली यावेळी मोर्चाच्या वतीनं महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली उपायुक्त रविकांत अडसूळ मोर्चाला सामोरे गेले सोळा फेब्रुवारी रोजी गाळेधारकांच्या प्रश्नाबाबत बैठक घेऊन करार पद्धतीनं भाडे भरून घेण्याबाबत विचार करू असं आश्वासन त्यांनी दिलं या मोर्चात अशोक पवार रमेश मोरे चंद्रकांत सूर्यंशी संदीप वीर भाऊ घोडके दिवाकर पोर्लेकर राजू हळवंदे सुरेश पवार भाऊ घोगळे पिंटू जाधव यांच्यासह गाळेधारक सहभागी झाले होते